सांगलीच्या मैशाळ इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एकाच वेळी घरातील 3 व्यक्तींचा मृत्यू झालाय. तसेच या ठिकाणी एक कुत्रा देखील ठार झालाय. शेतात वैरण काढण्यासाठी म्हणून कुटुंबातील 3 जण गेलेले आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. मिळालेल्या माहितीनुसार परिश्नाथ मारुती वनमोरे वय वर्ष 40, साईराज वनमोरे वय वर्ष 13 आणि प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय वर्ष 35 असं ठार झालेल्यांची नावं आहेत. तर हेमंत परिश्नाथ वनमोरे वय वर्ष 14 असं जखमी मुलाचं नाव आहे. मैशाळमध्ये राहणारे वनमोरे कुटुंबातील वडील, भाऊ आणि 2 मुलं असं 4 जण त्यांच्या सुतारमळा इथं असणाऱ्या शेतामध्ये सकाळी वैरण काढण्यासाठी गेले होते. शेतात वैरण काढत असताना शेतात पडलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत तारेचा त्यांचा स्पर्श झाला. यामध्ये वडील आणि काका विजेचा शॉक लागल्याने खाली पडले. वडील आणि काका खाली पडले हे पाहायला गेलेल्या मुलांना देखील विजेचा शॉक लागला. यामध्ये 3 जण ठार झाले तर 1 जण जखमी झालाय. यावेळी त्यांच्यासोबत आलेला कुत्रा देखील विजेचा शॉक लागून ठार झालाय. या घटनेप्रकरणी मिरज वीज वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येते आहे.